बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं बटर चिकन आज आपण बनवणार आहोत, आणि तेही अगदी रेस्टॉरंट स्टाईल। हे बटर चिकन बनवायला खूप सोपं आहे आणि याची टेस्ट म्हणाल तर अगदी भन्नाट अशी टेस्ट असते। नमस्कार, सपनाज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं घंटीचं बटन देखील नक्की प्रेस करा। तर बटर चिकन करण्यासाठी इथे मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। तुम्ही हो तो बोनलेस चिकन इथे वापरू शकता। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर याला आपल्याला आधी मॅरिनेट करायचे, तर त्यासाठी यामध्ये घालूयात 1/2 चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल मिरचीची पावडर, चवीपुरतं मीठ, 1/2 लिंबाचा रस, 1 मोठा चमचा घालूयात आलं आणि लसणाची पेस्ट, आणि त्याचसोबत यामध्ये घालूया 3 मोठे चमचे दही। आणि हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी चिकनला सर्व मसाला अगदी छान असा लागला पाहिजे, त्यामुळे हातानेच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवून 1/2 ते 1 तासासाठी याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। चिकन आपलं मॅरिनेट होतंय, तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर कढईमध्ये घेऊयात 1 मोठा चमचा तेल। तेल छान गरम झालं की यामध्ये मी इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते या तेलावर छान परतून घ्यायचे आहेत। कांदा आपल्याला फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जवळपास 2 ते 2.5 मिनिटात हा कांदा इथे आपला छान ट्रान्सपरंट झालेला आहे, मऊ झालेला आहे। तर आता यामध्ये घालूयात 1 मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, ती देखील 1 मिनिटभर यावर परतून घेऊयात। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, तर 1 मोठा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून 1 मिनिटभर याला देखील आपण परतून घेऊयात। आणि त्याचबरोबर यामध्ये घालूयात 2 मोठे चमचे काजूचे तुकडे आणि अगदी चिमूटभर मीठ मी इथे घालत आहे। आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेऊयात। आणि हा टोमॅटो यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, तर त्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूयात आपण। तर इथे मी जवळपास 1/2 कप पाणी इथं घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून हा टोमॅटो आपल्याला छान मऊ असा शिजवून द्यायचा आहे। तर यावर आपण झाकण ठेवूयात। इथे जवळपास 4 ते 5 मिनिटांनंतर मी इथे उघडून बघतीये, तर टोमॅटो इथे आपला अगदी छान असा शिजलेला आहे। याला एकदा मिक्स करून घेऊयात। आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण आपण थंड करून घ्यायचं आहे। इथे आपला चिकनला मॅरिनेट करून 1 तास झालेला आहे। जेवढा जास्त वेळ आपण चिकन ठेवू तेवढं ते जास्त टेस्टी बनतं। तर कढईमध्ये मी घेतलेलं आहे 2 मोठे चमचे तेल आणि त्याचसोबत 2 मोठे चमचे बटर इथे मी घातलेलं आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि यावर आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे। आणि यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे। आणि जवळपास 3 ते 4 मिनिटात याचा कलर इथे चेंज झालेला आहे। तर यावर आपण झाकण ठेवून जवळपास 1-10 मिनिटांसाठी याला आपण शिजू देऊयात। हे चिकन आपल्याला पूर्ण न शिजवता 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर हे आपण उघडून बघतोय आणि इथे चिकनला भरपूर पाणी सुटलेलं आहे। पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेऊयात। 10 मिनिटांमध्ये हे चिकन 70% तर शिजतंच। आता या चिकनला जे पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम हाय करायची आणि ह्यातलं पाणी आपण आटवून घेऊयात। आणि जवळपास 4 ते 5 मिनिटात यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता हे आपल्याला तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत यावर काहीसे ग्रिल मार्क्स येत नाहीत। आणि जवळपास पुन्हा 3 ते 4 मिनिट परतल्यानंतर इथे आपण बघू शकतो हलके हलके ग्रिल मार्क्स यावर आलेले आहेत। तर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आता जो कांदा आणि टोमॅटो आपण भाजून ठेवलेलं होतं ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते याची आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। गरज वाटली तरच यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। इथे आपली ही पेस्ट बनून तयार आहे। तर आता आपण एका कढईमध्ये घेऊयात 1 मोठा चमचा तेल आणि त्यामध्येच 1 मोठा चमचा बटर घालूयात।
बटर आपण तेलामध्ये अशा करता टाकायचं आहे की नुसतं बटर जर टाकलं तर ते खूप पटकन जळतं। तर इथे बटर वितळलेलं आहे, तर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल मिरचीची पावडर टाकूयात। तेलामध्ये हे परतून घेतल्यामुळे छान असा कलर येतो आपल्या बटर चिकनला। आता जी पेस्ट आपण बनवली होती ती यामध्ये घालूयात आणि हे आपल्याला 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे। यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालूयात, अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा याला छान मिक्स करून हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्राय केलेलं चिकन घालायचं आहे। तर हे चिकन आपण यामध्ये घालून घेऊयात आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी। कसुरी मेथीमुळे चिकनला मस्त अशी टेस्ट येते। तर जवळपास 1 टीस्पून मी कसुरी मेथी इथे घेतलेली आहे हातावर, ती थोडीशी हातावर क्रश करून घालायची आहे। आणि याचसोबत यामध्ये घालायचा आहे 1/2 टीस्पून गरम मसाला आणि इथे मी 3 मोठे चमचे फ्रेश क्रीम घेतलेली आहे। दुधावरची साय मी यामध्ये फेटून घातलेली आहे। तर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आत्ताच याला मस्त असा सुगंध सुटलेला आहे। तर आता आपण यामध्ये घालूयात पाणी। तर मी इथे 1 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही पाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे घालायचं आहे टोमॅटो केचप। तर 2 टेबलस्पून टोमॅटो केचप मी यामध्ये घातलेला आहे आणि त्याचसोबत घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटासाठी याला शिजू द्यायचं आहे। आणि 5 मिनिटानंतर हे आपण उघडून बघूयात। तर इथे आपण बघू शकतो यामधलं तेल आणि बटर छान रिलीज झालेलं आहे आणि वरती आलेलं आहे। तर हे एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून याला गार्निश करूयात। आता आपल्याला गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे आणि हे काय सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणि अशा प्रकारे इथं आपलं मस्त रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन खाण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे। तर तुम्ही पण ही बटर चिकनची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आहे आणि खूप टेस्टी बनतं। आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन नक्की प्रेस करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारचं घंटीचं बटन नक्की प्रेस करा, त्यामुळे मी अपलोड केलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।